ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसह पूर्ण ताकदीने मुंबई महानगरपालिकेवर आज मोर्चा घेऊन जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय आणि हाच आरोप करत आदित्य ठाकरेंना आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सायंकाळी 4 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून याच रस्त्यानं आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. अगदी 1/2 किलोमीटरचं हे अंतर आहे. या अंतरामध्ये हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या दिशेनं येईल आणि मुंबई महानगरपालिकेसमोर या ठिकाणी मोठी एक जंगी सभा देखील ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे. आपण समोर कार्यकर्ते उभे राहिल्याचं पाहतोय. याच ठिकाणी स्टेज बांधण्यात येणार आहे. आता अगदी काही वेळातच मुंबई महानगरपालिकेकडून पुढं मेट्रो सिनेमाच्या दिशेनं जाणारा जो रस्ता आहे तो आता काही वेळात बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळं प्रवाशांना दुसऱ्या रस्त्यानं जाण्याची आता विनंती करण्यात येते. या ठिकाणाहून मोठ्या गाड्या जाणार नाहीयेत. या ठिकाणी आता स्टेज बांधण्याचं काम सुरू होत आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय या परिसरामध्ये आता फ्लेक्सबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे. स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं हे फ्लेक्सबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा मुंबईकरांची तिजोरी रिकामी करणाऱ्या प्रशासकांविरोधात घटनाबाह्य सरकार विरोधात आजचा हा मोर्चा आहे असं त्यांना या पोस्टर्सवर उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर आजचा हा मोर्चा जो आहे या मोर्चामध्ये स्वतः उद्धव ठाकरे येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे बोलणार आहेत. यासोबतच ठाकरे गटामध्ये असणारे सध्याचे खासदार आणि आमदार हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील नुकतीच या ठिकाणी दाखल झाली आहे. संपूर्ण परिसरावर या राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीनं लक्ष ठेवण्यात येणार आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी असणार आहेत. सध्याची आपण तयारीची दृश्य पाहतो. या ठिकाणी आता झेंडा लावण्याचं काम सुरू असून कार्यकर्ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी हे झेंडे लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल 2 दिवसांपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चाची चर्चा होती आणि आपण पाहतोय आता ह्या मुंबई पोलीस दलाच्या गाड्या या परिसरामध्ये दाखल होत आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या ह्या सर्व गाड्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. संध्याकाळी 4 वाजता हा मोर्चा सुरू होईल आणि साधारणपणे 1 तास 1.5 तास हा मोर्चा चालेल आणि त्यानंतर प्रमुख ठाकरे गटातले जे नेते आहेत ते मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील. त्यामुळं आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कॅमेरामन अजित कदम सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.